विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. बायोलॉजी मराठी या चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि तुमच्या इतर मित्रांना शेअर करा. आज आपण क्लास 12th बायोलॉजी या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 8 रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन या टॉपिकची आज आपण सुरुवात करत आहोत. गेल्या काही दिवसापासून काही तांत्रिक अडचणीमुळे आपले व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो. तर आज आपण जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन, तर याचं थोडक्यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. म्हणजे जनरली जर आपण पाहिले कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो या पृथ्वीतलावरील, मीन्स ईच अँड एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्स एनर्जी फॉर दिअर डिफरंट फंक्शन. म्हणजे कोणतंही कार्य जर करायचं असेल तर प्रोकॅरोटिक असो किंवा युकॅरोटिक असो, म्हणजे कोणतेही ऑर्गॅनिझम जरी असले तरी देखील त्याला एनर्जीची आवश्यकता लागत असते. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की एनर्जी ही आपल्याला कुठून मिळते आणि ती कशाप्रकारे मिळते ही देखील तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. कारण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सन इज द अनएक्झॉस्टेबल सोर्स ऑफ द एनर्जी. परंतु जी काही सूर्यापासून येणारी एनर्जी आहे ती असते एकतर सोलारच्या स्वरूपामध्ये किंवा रॅडिएशनच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजे ती एनर्जी डायरेक्टली ॲनिमल यूज करू शकत नाही आहे, बरोबर आहे. म्हणजे ती एनर्जी जी असते त्या एनर्जीचं सुरुवातीला काय होतं की लाईट एनर्जीमधून काय होतं की केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन व्हावं लागतं. आणि त्याचवेळेस ती एनर्जी काय होतात की बाकीचे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात त्यांच्यासाठी ॲवेलेबल होऊ शकते. कारण ह्युमन बिईंगमध्ये जी काही एनर्जी असते ती फक्त आणि फक्त ATPच्या स्वरूपामध्येच काय करू शकतो की आपण ते वापर यूज करू शकतो. त्यासाठी मुद्दा म्हणून या ठिकाणी मी जी काही फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आहे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जी काही सोलार एनर्जी असते ती सोलार एनर्जी ट्रॅप करण्याचं काम कोण करत असतात तर ग्रीन प्लांट करत असतात आणि ते ऑर्गेनिक फूडमध्ये स्टोअर करण्याचं काम करत असते. तर सुरुवातीला आपण फोटोसिंथेसिस म्हणजे काय आणि त्यानंतर आपण आपल्या टॉपिककडे येऊया. तर सुरुवातीला जर तुम्ही फोटोसिंथेसिस म्हणजे काय याची जर डेफिनेशन पाहिली असेल तर या ठिकाणी दिले पा, याचा फोटोसिंथेसिस हा एक ग्रीक वर्ड आहे पा. फोटॉन मीन्स PHOTON, फोटॉन मीन्स लाईट आणि सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर. ओके, तर आपण काही दिवसामध्ये हा फोटोसिंथेसिस टॉपिक पण डिटेलमध्ये घेणार आहोत. फक्त सध्या या रेस्पिरेशन टॉपिकशी निगडित आहे थोडा, म्हणून या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर फोटोसिंथेसिस मीन्स फोटॉन मीन्स लाईट अँड सिंथेसिस मीन्स पुटिंग टुगेदर. ओके, तर आता डेफिनेशन पाहूया आपण. फोटोसिंथेसिस इज द प्रोसेस इन विच कार्बोहायड्रेट ब्रॅकेटमध्ये ऑर्गॅनिक फूड आर सिंथेसाइज्ड बाय ग्रीन प्लांट फ्रॉम सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस सच हॅज CO2 अँड H2O विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट अँड इन प्रेझेन्स ऑफ लाईट एनर्जी. तर फोटोसिंथेसिसमध्ये काय होतात की जे काही असणाऱ्या ग्रीन प्लांट असतात, काय फोटोसिंथेसिस काय एक प्रोसेस आहे, तर या प्रोसेसमध्ये काय होतात कार्बोहायड्रेट किंवा ऑर्गॅनिक फूड काय होतात की सिंथेसाइज होतात. लक्षात येत आहे का काय फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये कार्बोहायड्रेट किंवा ऑर्गॅनिक फूड किंवा कॉम्प्लेक्स कंपाऊंड काय होतात की या ठिकाणी फॉर्म होतात. परंतु हे कशापासून फॉर्म होत असतात किंवा कोठे फॉर्म होतात, हे जे काही कार्बोहायड्रेट किंवा ऑर्गॅनिक फूड आहे हे दे आर सिंथेसाइज्ड बाय ग्रीन प्लांट. म्हणजे हे सिंथेसाइज करण्याचं काम कोण करत असतात तर ग्रीन प्लांट करत असतात. परंतु कशापासून? फ्रॉम सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. आता सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे कोणते आहे? कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर आहे, त्यानंतर विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. तर या फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये
क्लोरोफिल किंवा जे काही क्लोरोप्लास्ट असतात किंवा जे काही डिफरंट पिगमेंट असतात याचाही महत्त्वाचा रोल असतो, परंतु इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट. म्हणजे काय करतात की ग्रीन प्लांट कार्बोहायड्रेट ऑर्गेनिक फूड सिंथेसाइज करतात सिंपल इनऑर्गेनिक सबस्टन्सेसपासून CO2 H2O अँड इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल अँड लाईट. ओके, तर याची इक्वेशन दिले पाहिजे या ठिकाणी 6CO2 प्लस 12H2O. म्हणजे या ठिकाणी काय होतात की C6H12O6 म्हणजे कार्बोहायड्रेट तयार होतात, परंतु कशापासून? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटरपासून. ओके, म्हणून या ठिकाणी 6CO2 प्लस 12H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट क्लोरोफिल ए दे फॉर्म्स कार्बोहायड्रेट और ऑर्गेनिक फूड, ऑल्सो वॉटर मॉलिक्युल्स आर फॉर्म अँड O2 लिबरेटेड. म्हणजे या प्रोसेसमध्ये फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये सोलार किंवा जी काही सोलार एनर्जी असते किंवा जी काही लाईट एनर्जी असते ती ट्रॅप केली जाते आणि ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये किंवा ऑर्गॅनिक फूडमध्ये काय केली जाते की स्टोअर केली जाते. मग या ऑर्गॅनिक फूडला फूडचा यूज करून जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात प्रोकॅरोटिक्स असो किंवा युकॅरोटिक्स असो, प्रोकॅरोटिकमध्ये कोणत्या बॅक्टेरिया असतील, सायनोबॅक्टेरिया असतील, युकॅरोटिकमध्ये प्लांट असतील किंवा ॲनिमल असतील, तर हे जे काही प्लांट ॲनिमल म्हणजे थोडक्यामध्ये प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक जे काही सेल असतात, तर ते काय करतात की हे जे काही कार्बोहायड्रेट किंवा ऑर्गॅनिक फूड किंवा कंपाऊंड आहेत त्याचं युटिलायझेशन करून ते काय करतात किंवा त्याचं ऑक्सिडेशन करून त्यापासून काय करत असतात की ATPच्या स्वरूपामध्ये एनर्जी काय करत असतात की मिळवत असतात. म्हणून सुरुवातीला काय म्हटलं होतं मी, मीन्स ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिक्वायर एनर्जी टू कॅरी आउट द व्हेरियस लाईफ प्रोसेसेस. म्हणजे व्हेरियस जे काही प्रोसेसेस असतात आपल्या ह्युमन बॉडीजमध्ये, जसं की आहे आपण पाहतो की सर्क्युलेशन आहे, कंट्रोल अँड कॉर्डिनेशन आहे, एक्सक्रेशन, ओस्मा रेग्युलेशन आहे, बरोबर आहे, कंट्रोल अँड कॉर्डिनेशन्स आहे, अशा डिफरंट प्रोसेस काय काय असतात की आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली सुरू असतात आणि हे जे काही प्रोसेस असतात त्या प्रोसेससाठी काय लागते की आपल्याला एनर्जीची आवश्यकता लागत असते. अँड द एनर्जी दॅट इज स्टोअर्ड इन द बॉडी इन द फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंड. मग हे जे काही असणारे एनर्जी असते ही एनर्जी काय असते की कॉम्प्लेक्स ऑर्गेनिक कंपाऊंडमध्ये काय केलेली असतात की स्टोअर केलेली असतात, म्हणजे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. लक्षात येते का? जसं एखादं पाणी साठवलेलं असतं तलावामध्ये त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आणि ते पाणी ज्यावेळेस फ्लो होतात त्यावेळेस त्यापासून काय होतं कायनेटिक एनर्जी. म्हणजे जे काही कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक फूड मटेरियल आहे त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं जातं, परंतु ज्यावेळेस त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्यापासून जे काही ATP तयार होतात त्यावेळेस ती एनर्जी काय होते की आपल्या ह्युमन बॉडीमध्ये युटिलाइज केली जात असते. ओके, मीन्स दीज एनर्जी नॉट युजेबल बाय द ऑर्गॅनिक अनलेस इट कन्व्हर्टेड इन टू युजेबल फॉर्म. म्हणजे हे जे काही ऑर्गॅनिक फूड किंवा कार्बोहायड्रेट असतात या ही जी काही एनर्जी असते ही एनर्जी आपण डायरेक्टली यूज करू शकत नाही. मग त्याचं काय केलं जातं की ज्या फॉर्ममध्ये आपण ती कंज्युम करू शकतो किंवा ज्या फॉर्ममध्ये आपण युटिलाइज करू शकतो तर त्यामध्ये त्याचं कन्वर्जन करणं खूप गरजेचं असतं. आणि हे कन्वर्जन हे कशामार्फत होतं? द कन्वर्जन इज अचीव थ्रू द प्रोसेस ऑफ रिस्पिरेशन. तर या रिस्पिरेशन प्रोसेसद्वारे काय होतात की हे जे काही ऑर्गॅनिक किंवा कार्बोहायड्रेट फूड असतात याचं काय होत असतात की कन्वर्जन होत असतात. ओके, तर या ठिकाणी आता आपण पाहूया आपल्या टॉपिककडे येऊया, रिस्पिरेशन म्हणजे काय. ओके, आता रिस्पिरेशन म्हणजे काय तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, आपण क्लास 10th पण याचा स्टडी केला आहे. पहा, रिस्पिरेशन देर आर टू टाईप्स ऑफ रिस्पिरेशन. एक आहे वन इज द बॉडी लेवल रिस्पिरेशन अँड अनदर वन इज द सेल्युलर लेवल ऑफ रिस्पिरेशन. तर बॉडी लेवल ऑफ रिस्पिरेशनमध्ये काय होतात की O2 आणि CO2 काय होतात की ऑर्गॅनिझम आणि इन्व्हायरमेंटमध्ये काय केला जातो की एक्सचेंज केला जातो. परंतु सेल्युलर लेवलमध्ये काय, सेल्युलर लेवलमध्ये पण काय होतात की आपण पाहतो की इन प्रेझेन्स ऑफ अँड इन ॲबसेन्स ऑफ ऑक्सिजन काय होतात की रिस्पिरेशन होत असतात. त्यालाच आपण एरोबिक अँड एरोबिक रिस्पिरेशन असं म्हटलं जातं. असो याचं स्टडी आपण पाठीमागे डिटेल्समध्ये केलेलंच आहे. नाऊ इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट द रिस्पिरेशन. तर सुरुवातीला आपण रिस्पिरेशन म्हणजे काय याची डेफिनेशन समजून घेऊया. इट इज अ बायोकेमिकल प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड इन अन ऑर्डरली मॅनर फॉर द लिबरेशन्स ऑफ केमिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की
फोटोसिंथेसिस या प्रोसेसने काय होत असतात की ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा ऑर्गॅनिक फूड किंवा कार्बोहायड्रेट काय होतात की सिंथेसाइज होतात. परंतु हे जे काही ऑर्गॅनिक फूड किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात डायरेक्टली आपली ह्युमन बॉडी ते कंज्यूम करू शकत नाहीत, म्हणजे त्यापासून एनर्जी आपण डायरेक्टली ॲज कंज्यूम करू शकत नाही. म्हणून ते जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड असतात या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय होतं सुरुवातीला ऑक्सिडेशन होतं आहे इन प्रेझेन्स ऑफ O2. म्हणजे हे ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहे या ऑर्गॅनिक कंपाऊंडचं ऑक्सिडेशन होऊन त्यापासून काय होते की जी काही केमिकल एनर्जी आहे ही काय होते की या ATPच्या स्वरूपामध्ये काय केली जाते की स्टोअर केली जाते. सुरुवातीला आपण पाहिलं की फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय होतात की जी काही लाईट एनर्जी असते त्याचं कन्वर्जन काय होतं की केमिकल एनर्जीमध्ये होतं. परंतु हे केमिकल एनर्जी काय असते की ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या स्वरूपामध्ये असते. म्हणजेच या ठिकाणी काय होतात की ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय होतं की ऑक्सिडेशन होतात आणि ऑक्सिडेशन झाल्याच्यानंतर जी एनर्जी रिलीज होते ती एनर्जी काय होते की या ATPच्या स्वरूपामध्ये काय होतात की स्टोअर केली जाते. आता ATP म्हणजेच काय, ATPचा फुल फॉर्म अगदी सोपा आहे पहा, ATP ATP मीन्स ॲडिनो साइन ट्राय फॉस्फेट. ॲडिनोसाइन ट्राय फॉस्फेट हा एक एनर्जीचा फॉर्म आहे. AMP ॲडिनोसाइन मोनोफॉस्फेट, ADP ॲडिनोसाइन डायफॉस्फेट, त्याच्यामध्ये आणखी एक फॉस्फेट ग्रुप ॲटॅच झाला म्हणजे तीन फॉस्फेट ग्रुप मीन्स ॲडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. म्हणजे जनरली काय होतात की हे जे काही ATP असतात या ATPच्या फॉर्ममध्येच एनर्जी काय करू म्हणजे जी एनर्जी असते ती काय करतात की बॉडी युटिलाइज करू शकतात. म्हणून या ठिकाणी त्याची इक्वेशन दिले पा, C6H12O6 म्हणजे जे कार्बोहायड्रेट या ठिकाणी तयार झालेले आहेत बरोबर आहे याचंच काय होतात की या ठिकाणी काय होतात की ऑक्सिडेशन होतं आहे विथ द हेल्प ऑफ O2. तर याच्यापासून काय होतात की कार्बन डायऑक्साईड तयार होतात, त्याचबरोबर काय होतात की H2O मॉलिक्यूल तयार म्हणजे वॉटर मॉलिक्यूल तयार होतात आणि त्यानंतर काय होतात की 38 ATP मॉलिक्यूल काय होतात की या ठिकाणी ATPचे तयार होतात. आता हे 38 ATP म्हणजे कधी तयार होतात, एरोबिक रिस्पिरेशनमध्ये इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ज्यावेळेस काय होतात की एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन होतात त्यावेळेस काय होतात की 38 ATP मॉलिक्यूल काय होत असतात की तयार होतात. म्हणजे या ठिकाणी फक्त एवढंच लक्षात ठेवा, तर फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये काय होतात की ऑर्गॅनिक फूड काय होतात की सिंथेसाइज होतात आणि रिस्पिरेशन या प्रोसेसमध्ये काय होतात की जे ऑर्गॅनिक फूड असतात त्या ऑर्गॅनिक फूड मटेरियलचं काय होतात की या ठिकाणी ऑक्सिडेशन होतात आणि त्यापासून काय होतात की ATP या स्वरूपामध्ये काय होते की एनर्जी स्टोअर होते. आणि फॉर दीज प्रोसेस ऑफ गॅसियस एक्सचेंज टेक्स प्लेस बिटवीन द ऑर्गॅनिझम अँड द एन्व्हायरमेंट. या ठिकाणी काय होतात की ज्यावेळेस हे जे काही ऑर्गॅनिक फूडचं कन्वर्जन होत असतात त्यावेळेस जे काही गॅसेस एक्सचेंज होतात ऑर्गॅनिझम अँड एन्व्हायरमेंटमध्ये. ओके, तर त्यासाठी आपण जर जनरली पाहिलं म्हणजे जर गॅसेसचं जर एक्सचेंज नाही झालं तर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये जरी ऑर्गॅनिक फूड असतील जर ऑक्सिजन प्रेझेन्स नसेल तर त्याचं काय होणार नाही की ATPच्या स्वरूपामध्ये म्हणजे एनर्जी तयार होणार नाही. म्हणून या ठिकाणी काय होतात की गॅसेसचं एक्सचेंज होणं खूप महत्त्वाचं असतं आणि गॅसेसचं एक्सचेंज होण्यासाठी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय असतात की एक टिपिकल ऑर्गन काय असतात की प्रेझेंट असतात. मीन्स द साईट ऑफ गॅसेस एक्सचेंज इज कॉल्ड ॲज द रिस्पिरेटरी सरफेस. त्यालाच काय म्हटलं जातं, रिस्पिरेटरी सरफेस. म्हणजे प्रत्येक जे काही असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये गॅसेस एक्सचेंज करण्यासाठी काय असतात की काही पर्टिक्युलर रिस्पिरेटरी सर्फेसेस काय असतात की प्रेझेंट असतात की त्याच्याद्वारे काय करत असतात की ते ॲनिमल गॅसेसचं एक्सचेंज करत असतात. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण म्हणजे जो काही नेक्स्ट लेक्चर आहे आपलं त्या लेक्चरमध्ये आपण जे काही ऑर्गन ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज आहे म्हणजे डिफरंट सर्फेसेस आहेत तर याचा स्टडी आपण डिटेल्समध्ये करणार आहोत. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर लाईक करा, तुमच्या इतर मित्रांना शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.